कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांवर अरोली पोलिसांनी कारवाई केली तर यामध्ये पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि जनावरांना गौशाळेत पाठवण्यात आले शनिवारच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास निमखेडा येथील रेल्वे फाटकाजवळ जनावरे कोंबून नेत असलेल्या दोन गाड्या अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांना आढळल्या चौकशी केली असता अवैधरित्या जनावरे वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले बोलेरो पिकअप गाडीत दोन बैल आणि सात गोरे होते त्याचबरोबर टाटा योद्धा गाडीत चार गोरे आणि अकरा गायी होत्या यावेळी दहा लाख बावीस हजारांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला मोबिन खान मतीन खान नितीन सुक्कल संकेत गुलाब येळणे शमी मिरशाद या चारही आरोपींना ताब्यात घेऊन प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना मौदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांनी सांगितले जनावरांना भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथील गोशाळेत पाठविण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांची दुसरी कारवाई आहे मागील आठवड्यात ओव्हरलोड वाळू वाहतुकीच्या तीन ट्रकवर कारवाई केली होती त्यामुळे परिसरात अवैध व्यावसायिकांचे धाबेदणानले आहे क्या आदमी की तकलीफ को तो समझो बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू